नमस्कार मैत्रिणीनं, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणीनं, यूट्यूबमध्ये पुष्कळ दिवसापासून असे भांडणं होतात आहेत, म्हणजे एकाकडे चपलेचा हार घालतात आहे आणि एकाकडे थोबाडीत मारलं जाते। तसंच माझ्या प्रकारे ओम सावळे दादांनासुद्धा पुष्कळ दिवसापासून ट्रोल करण्यात येत आहे। त्याच्या अगोदर काही टाईम अगोदर त्यांच्या म्हणजे मुलीसाठी एवढं घाणघाण बोललं गेलं। आता आपण एक आई आहोत, बरोबर आहे की नाही? तर तिच्या मुली ज्याच्या मुलीसाठी एवढं घाणघाण बोलण्यात आलं, तो कोणाच्या आजात नाही मधल्यात नाही, त्याचे व्हिडिओ तो टाकत असतो। त्याचं दोन चॅनल आहे माझ्या प्रकारे, एक तो टेकचं चॅनल चालवतो, एक त्याच्या वाईफचं चॅनल आहे, त्यांच्या घराचं सगळं तो दाखवत असतो त्याच्यामध्ये। तर याच्यामध्ये काहीतरी असं म्हणजे लास्ट टाईमला पण तिच्या त्याच्या बॉर्न बेबीला म्हणजे असं घाणघाण बोलण्यात आलं होतं। तसंच आज एक श्रद्धा कुलकर्णीच्या ताई आहेत, त्यांनीसुद्धा एवढी घाण कमेंट केली। ॲक्च्युली ती भाऊबीजासाठी रक्षाबंधनासाठी तिच्या आईच्या घरी गेलेली आहे, बरोबर? तर तिथे श्रद्धा कुलकर्णीने एवढं घाण म्हटलं आहे ना, एवढं घाण म्हटलं आहे, जिवंत व्यक्तीला श्रद्धांजली दिली आहे त्या बाईने। तर मला तेवढंच म्हणायचं आहे की बाबा, तेवढं तू खालच्या लेवलला जाऊ नकोस, तुम्ही एवढ्या खालच्या लेवलला जाऊ नका। जिवंत व्यक्तीला तुम्ही श्रद्धांजली देतात कसं? तुम्हाला कोण हक्क दिला आहे? तो आहे ना त्याच्या फॅमिलीला बघायला। श्रद्धा कुलकर्णीताई, तुम्ही त्यांना बघणार का? तुम्ही त्यांचं घर बघ चालवता का? नाही ना। तुम्ही त्यांच्या आईवडिलांना बघता का? त्यांच्या फॅमिलीला तुम्ही पोसणार का? नाही ना। तो एकटा आहे, तो त्याच्या फॅमिलीला चांगलं करून बघतो, मग तुम्ही का तेवढी घाण कमेंट करायला पाहिजे? त्या पोराला पण नाही सोडत तुम्ही, तर तुमच्यावर लाज नाही वाटायला पाहिजे? तुम्हाला स्वतः तुमच्या ह्याच्यावर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की एवढं तुम्ही घाणघाण बोलत आहेत। जी बाई राखी बांधण्यासाठीच्या भावाला भावाच्या घरी गेली आहे, तिथे तुम्ही तिला भावपूर्ण श्रद्धांजली आणि तिच्या मुलीला काय काय घाणघाण बोलतात आहे, जरा लाज धरा, लाज। कुठे लाज विकून काय तुम्ही पॉपकॉर्न खाल्ले आहेत का हो श्रद्धा कुलकर्णीताई? एवढं खालच्या दरामध्ये थरा पडू नका तुम्ही। पटापट तो काय तुम्ही असेल त्यांना माफीचा व्हिडिओ टाका, नाही तर तुमच्यावर ते केस करणारच आहेत। 101% तुमच्यावर केस होणार आहे। तो आता कोणाला सोडणार नाही, तो एकदम चिडला आहे। लोक काय माहिती आहे का, लोकांना एकमेकांना चिमटे काढायला बघतात। मग चिमटा जोर लागला तर समोरचा व्यक्ती कानाखाली मारणारच आहे ना। तर माझा हा व्हिडिओ आहे ते श्रद्धा कुलकर्णी, तिचा काय मला व्हिडिओ चॅनल बिनल दिसलं नाही, तिचा चेहरा बघितला, मी स्क्रीनशॉट काढून ठेवला आहे। मी पण कंप्लेंट करणार, ओम दादा तुमच्यासोबत मी आहे, तर तुम्ही पुढे चला, मी तुमच्याबरोबर आहे। मी पण इथून कंप्लेंट देते बेंगळूरमधून त्या बाईवर, तर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका। मी इथून बेंगळूरमधून सुद्धा एक कंप्लेंट देते की अशा अशा बाईने असं असं आमच्या एक दादा आहेत त्यांच्या बायकोला आणि त्यांच्या मुलीला असं घाणघाण बोललं आहे, तर आम्ही आहोत तुमच्यासोबत। तर माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि आवडला असेल तर लाईक बी काही शेअर करायची गरज नाही आहे, बट त्या श्रद्धा कुलकर्णीला तुम्ही टॅग करा, त्या श्रद्धा कुलकर्णीला टॅग करा। थँक्यू।